Then I'll ask that. Most of us will know better than that. आज आपण आपल्या शासकीय आश्रमच्या विमलगट्ट येथील शिकलेले दोन विद्यार्थी त्यांचं नाव आहे सुरेश मडावी जोगनमोडा. जोगनमोडा हे गाव अतिदुर्गम म्हणजे देशिंबरगाव आपली शाळा आहे त्या शाळेच्या बाजूला एक 4-5 किलोमीटरवर एक प्रसिद्ध छोटस गाव आहे. तिथे हे सुरेश मडावी आहेत यांना नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये एक किक बॉक्सिंग मध्ये आता नुकतंच राजस्थान येथे त्या स्पर्धा झालेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांना गोल्ड मेडल प्राप्त झालेलं आहे. दुसरे आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत सनी सलामे हे आहेत विमलगट्टा या गावातले आणि त्या शाळेत पण त्यांचं प्राथमिक शिक्षण शासकीय आश्रमशाळा विमलगट्टा येथे झालेलं आहे. त्यांना कांस्य पदक मिळालेलं आहे आणि त्यांचे कोच श्री राहुलजी मेश्राम हे मधल्या विमलगट्टा गावातले येथेच आहेत. या ठिकाणी कुठलंही एक प्लॅटफॉर्म तयार नाही आहे. अतिदुर्गम ते गाव आहे आणि या अतिदुर्गम गावामधनं एक उत्कृष्ट खेळाडू निर्माण होणं आणि ते जे मेश्राम साहेब आहे कोच अतिशय त्यांनी मेहनत घेतली आपल्या या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आणि आज ते आपल्या समोर इथे दिंडीवर रात्री आले आणि सरांनी ते कॉर्डिनेट करून एक छोटासा एक त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी अपर आयुक्त म्हणून आदरणीय उर्मेते सर सहआयुक्त आदरणीय गिरी मॅडम दिनेश भाऊ शेराम स्वप्नील मसराम मधुकरराव मुळके साहेब खंडाचे साहेब आणि आमचे सहआयुक्त कांबळे साहेब प्रकल्प अधिकारी आदरणीय गाणे साहेब गिरी मॅडम त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. प्रथमतः मी आदरणीय गिरी मॅडम यांना विनंती करतो त्यांनी या प्रसंगी बोलू शकतो. सर्व आदरणीय माननीय कर्मचारी मी खूप आज खरंच म्हणतात गती आहोत की एका नॅशनल चॅम्पियन ठरलेल्या व्यक्तीला आम्ही काहीतरी सत्कार करतो खरं तर हे खूप वेगळं वाटत पण आम्ही आम्हाला धन्य समजतो की अशा नॅशनल चॅम्पियन पर्यंत पोहोचलेल्या देशकीपीठाच्या मुलांचा सत्कार करण्याची संधी कुटुंबते साहेबांमुळे मला मिळाली हे मी त्यांचे आभार मानते. या मुलांमुळे ती संधी चालू झाली माझं तुमचा सत्कार करण्याची लायकी नाहीये. प्रशासकीय कारकिर्द वेगळी आणि हिंदू चॅम्पियनशिप वेगळं तरी तुम्ही माझ्या हातून हा सत्कार होतो हे माझ्यासाठी भूषण आहे असं मी समजतो आणि ही संधी आपल्यामुळे चालून आली या विभागाच्या साठी हे तुम्ही हा विभाग मोठा केला आज तुम्ही या विभागाचा रिझल्ट आहात आणि तुम्ही हे करून दाखवलं त्याच्यासाठी आम्ही आदिवासी विभाग तुमचा काय ऋणी राहू एवढं बोलून मी माझं देऊ शकते. सर्व मंदिरांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी सत्कार करावा. हे दोन शब्द मला सांगावंच आहे की मी अहिरीला 2 वर्ष काम केलं जिमल रेटा लक्ष्मी पेठा जिंगाचे तिकडचं मी विना गुंडा चढणारी मी एसटी लेडी ऑफिसर आहे 2 विना गुंडा गेलेली आहे तर हे सगळं मी पाहिलेलं आहे आणि मी तिथे 2 वर्ष काढले 10 वर्षापूर्वी. वारली पेंटिंग छोटीशी भेट
आता पूर्ण शिकणार ते कोणी शिक्षक पण चांगला प्रशिक्षक पण त्यांनी त्याचे हो का आणि ते पण गायबच आहेत तर मी पण मिश्रा अरे वा मी तो पूर्ण एरिया पाहिला आपल्या ऋषी पोर्टेट आहे ना फुलं आले पाहिजे आपण कार्यक्रम होतो ते घ्या ते म्हणजे नाही आम्ही घेणार आठवड्यावाला कार्यक्रमामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जागतिक आदिवासी दिवस आदिवासी दिनाचे 9 ऑगस्ट 2021 पासून माननीय उपआयुक्त रवींद्र काकोडकर यांच्या संकल्पनेतून जागतिक आदिवासी स्मरण कार्यक्रम जे आश्रम शाळा वस्तीत अतिशय दुर्गम ग्रामीण भागामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते आज नोकरीमध्ये व्यवसायामध्ये स्वयंरोजगारामध्ये खाजगी नोकरीमध्ये किंवा स्पोर्ट संगीत कला क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव लौकिक कलवलं मिळवलं अशा लोकांचं त्यांनी कशा प्रकारे इथपर्यंत यश पोहोचले यशस्वी झाले त्यांच्या मार्गदर्शनातून आमच्याही आश्रम शाळा वस्तीतील मुलांना एक प्रेरणा मिळावी मोटिवेशन मिळावं या दृष्टिकोनातून जागतिक आदिवासी असलेला कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आजच्या या जागतिक आदिवासी अस्मिता समाधान कार्यक्रमाकरिता श्री राहुल मेश्राम हे शासकीय आश्रमशाळा जिम्मलगट्टा इथे प्राथमिक त्यांचं शिक्षण झालेलं आहे. ते स्वतः कोच आहेत. वर्ल्ड मॅप गेम सिल्वर मेडल दिल्ली इथून त्यांनी प्राप्त केलेलं आहे. तसेच त्यांच्यासोबत सन्नी सलामे हे पण जिमलगट्टा येथील रहिवाशी आहेत. त्यांचं शिक्षण जिमलगट्टा शासकीय आश्रम शाळेमध्ये 7वीचं झालेलं आहे आणि त्यांचं पूर्ण शिक्षण बी ए त्यांचं चालू आहे आणि त्यांना राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये
ब्रांड मेडल प्राप्त झालेला आहे. तसेच श्री सुरेश मडावी यांचं शासकीय आश्रमशाळा चिमलकट्टा इथे पहिली ते बारावी पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे मागच्या वर्षी. आणि त्यांनी नुकतेच जे राजस्थानमध्ये राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा झालेली आहे त्यामध्ये त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. मी या सर्व तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि सर्वप्रथम जे श्री राहुल मेश्राम होत आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या खेळाच्या माध्यमातून आपण कसं करिअर करू शकतो, खेळामध्ये काय स्कोप आहे याबद्दल आमच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना थोडक्यात एक मार्गदर्शन करावं असंही त्यांना येईल. आज आपल्या विभागातील अपार क्षमता आहे म्हणजे शारीरिक क्षमता म्हणतो ज्या खेळासाठी महत्वाचे आहे या आपल्यामध्ये कला गुण आहे क्रीडा व सांस्कृतिक यांचा आपण डेव्हलप करू शकतो. आणि स्पर्धेतून जे आपलं स्तर विसावणार जसं आता आमचे जे विद्यार्थी आहेत सुरेश मडावी यांचा आज जो स्तर उंचावलेला आहे ते मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग होत चाललेलं आहे आणि त्यांच्याजवळ एक ऑपॉर्च्युनिटी येते की चांगलं भविष्य जे चांगलं करिअर आहे ते करण्यात हल्ली आपण शासकीय विभागात नोकरीची संधी आपल्याला मिळते. आपण जागतिक पातळीवर आपण खेळू शकतो आणि आपण आपलं नाव आणि आपल्या विभागाचं नाव त्याचं नाव हे उंचावू शकतो. सुरेश सुरेशला मला विचारायचं आहे की खरं म्हणजे सुरेशने आमच्या आदिवासी विकास विभागाचा आणि विशेषतः गडचिरोली जिल्ह्याचा एक एवढं नाव लौकिक मिळवून दिलं जिल्ह्याला आणि डिपार्टमेंटला की अतिशय चिमलकट्टा म्हणजे अतिशय दुर्गम भाग आहे आणि आश्रम शाळेमध्ये मागील वर्षीपर्यंत बारावी पर्यंत सलग 12 वर्ष शिक्षण झालं. आई वडील नंतर काय करतात, शिक्षणाकडे कसे आले आणि स्पोर्ट कडे कसं काय वळलं याबद्दल सुरेश आपली माहिती म्हणतात मुलांना पण कसं आपण पण आश्रम शाळेमध्ये राहत आपलं सुरेश सारखं आपण पण काही करावं असे एक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. तर सुरेश आई वडील काय करतात, तुझे आई वडील काय करतात, शेतीचं काम करतात, किती भाऊ आहात तुम्ही, दोन भाऊ, मोठ कोण आहे, राजू काय करतो, शेतीचं आणि आता तुझं मागच्या वर्षी 12वीपर्यंत शिक्षण आश्रम शाळेमध्ये तर नंतर तुला या खेळाकडे कशी म्हणजे होऊ लागली, कोणाकडून मार्गदर्शन मिळालं की आपण खेळलं पाहिजे असं मार्गदर्शन कोणाकडून मिळालं, स्वतःच स्वतःच वाटले म्हणजे आतापर्यंत तू कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. कुठल्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणत्या खेळामध्ये मेडल वगैरे असे काही मिळाले आहे, कोणत्या वर्षी 2021 मध्ये हालत होती तर कोणती स्पर्धा होती ती आदिवासी आश्रम शाळेची ज्या राज्यस्तरीय स्पर्धा असते त्याच्यात छान. आणि आता जे राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळालं तर म्हणजे याची तयारी कशी केली, किती दिवस तयारी केली आणि कशा पद्धतीने तयारी केली, किती तास म्हणजे असं प्रॅक्टिस करत होत 3 वर्षापासून किक बॉक्सिंगची प्रॅक्टिस करतो. दररोज किती तास प्रॅक्टिस करायचा, 3-4 तास 3-4 तास साधारणतः कुठल्या वेळेमध्ये, सकाळी संध्याकाळी, सकाळी कोणी टाइम डेली 3-4 तास दररोज प्रॅक्टिस करायचं. तुझे राष्ट्रीय किक बॉक्सिंग मध्ये तुझे जे तुला प्रशिक्षक नेमकं कोण लागले होते, काय नाव होते प्रशिक्षकाचं, ट्रेनर जे आहेत त्यांचं
आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये की बॉक्सिंगची तयारी केली. आता जे राष्ट्रीय की बॉक्सिंग स्पर्धेसाठी आपल्याला जायचं आहे हे कधी कळलं? कधी माहित झालं की आपल्याला राष्ट्रीय की बॉक्सिंग स्पर्धेसाठी तुझी निवड झाली हे कधी कळलं तुला? कधी जायचं? किती दिवसात? दोन महिन्यात. दोन महिन्यात जर कळलं तर त्याबरोबर किक बॉक्सिंगची डेली प्रॅक्टिस चालू होती का? चालू होती. आणि मग जसं माहित झालं की आपल्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी जायचं आहे तर मग काही अजून परत सराव वाढवला का? जसं जर दोन तास तीन तास चार तास करत असेल मग तसंच हे त्या आम्हाला व्हिडिओ थ्रू आम्ही करायचं, शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ पाठवायचं याच्या मोबाईलला आणि तिथं प्रॅक्टिस करायचं. त्यावेळेला चॅम्पियनशिप मॅच करायची, तो आपल्या बहिणीच्या इथे शिफ्ट झाला आणि दररोज सकाळी आमचा एक मित्र होता त्याच्या बाईकनी उमानुभवून निमंत्रणाला यायचं आणि त्या मित्राचं दुकान असल्यामुळे सकाळी यायचं आणि सायंकाळला जायचं. मग आज सकाळी प्रॅक्टिस करायचं आणि दिवस मित्राच्या इथं जेवण करायचं आणि परत संध्याकाळी प्रॅक्टिस करून त्याच्या गाडीनी. आता जे राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा जी झाली व्यक्तीला त्यामध्ये तुझं जे फायनल स्पर्धा झाली त्याच्यात तुझं स्पर्धक कोण होत? कुठला होता? कुठल्या स्टेटचा होता? आता जे केरळाचा होता. आता नेमकं तुला किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळालं तर तुला नेमकं कसं वाटतंय? तुझ्या घरी वगैरे माहीत झालं असेल तर काय कसं वाटतंय तुला? आणि परत आता तुझं पुढचं काय म्हणजे नियोजन आहे किंवा भविष्यासाठी तुम्ही याच्यामध्ये कशी तयारी करणार किंवा कधी कुठे कुठल्या स्पर्धेसाठी निवड वगैरे अशी आली आहे का? भविष्यात तू काही नियोजन केलं असेल ना भविष्यात? आता त्याच्यासाठी परत तुला प्रॅक्टिस वगैरे जे करायचे आहे त्याच काही नियोजन वगैरे केलं का असं? आपल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना काय सांगशील? बोली भाषेचा मराठीची अर्थ नसेल तर बोली भाषेचा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना काय सांगते? ठीक आहे, काय हरकत नाही. थँक्यू, धन्यवाद सुरेश. धन्यवाद. आणि तुला पुढील वर्ल्ड चॅम्पियन खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.